मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी रांगोळी काढली गेलेली आहे. सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियानाअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतरही मंत्री कार्यक्रमात सहभागी होतील. आणि याच कार्यक्रमस्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते 20,000 अधिक महिलांशी संवाद साधणार आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की जवळपास 20,000 अधिक महिला या कार्यक्रमात सहभागी होणार असून याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सागर पार्क मैदानावर मोठा पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठा डोम उभारण्यात आलेला आहे. त्यासोबतच केळीच्या खांबांनी आकर्षक सजावट ह्या कार्यक्रमस्थळी करण्यात आलेली आहे. बहिणाबाईंची रांगोळी असेल किंवा महिला सशक्तीकरण देण्याचे संदेश असतील या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून कोरण्यात आलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील तब्बल 20,000 अधिक महिला या ठिकाणी येणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 12 मंत्री आज जळगावात दाखल होणार आहेत. त्याची जय्यत तयारी ही प्रशासनाकडून झालेली आहे. 3 या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून महिलांना येण्यासाठी बसेस असतील किंवा खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरच आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काय बोलतात ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. सचिन गोसावी, उडारी न्यूज, जळगाव.